लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे। त्यांच्या गाडीला आज पहाटे मुंबई पुणे महामार्गावर माडप बोगद्याजवळ अपघात झाला आहे। अपघात झाल्यानंतर त्यांना MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आज पहाटे विनायक मेटे आणि त्यांचे सहकारी बीडहून मुंबईकडे जात होते। यावेळी पहाटे 5 वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला। अपघातानंतर तब्बल 1 तास त्यांना मदत मिळाली नसल्याचं त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितलं आहे। अखेर त्यांनी मुंबईतील MGM रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे। दरम्यान पहाटे 5 वाजता त्यांच्या गाडीला एका मोठ्या गाडीने डाव्या बाजूने धडक दिली। ट्रकच्या बंपरमध्ये आमची गाडी अडकली आणि आम्हाला फरफटत नेलं असं त्यांच्या गाडी चालकाने एकनाथ कदम यांनी सांगितलं आहे। त्यानंतर मी पोलिसांना 100 नंबरवर कॉल केला पण त्यांची मदत लवकर मिळाली नाही। तब्बल 1 तासानंतर आम्हाला मदत मिळाली असा आरोप त्यांच्या चालकाने केला आहे। मराठा आरक्षणासाठी त्यांचे मोठे योगदान होते। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने गेली अनेक वर्ष त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून योगदान दिले आहे। त्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली असून मराठा आरक्षणासाठी नेत्याने झगडणारा नेता अचानक गेला अशा शब्दात भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे। तर त्याचबरोबर मराठा समाजासाठी झगडणारा नेता गेला पण आता त्यांच्या मागे मराठा समाजाला नाही मिळाला पाहिजे अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। तुषार ठिपले, नाशिक न्यूज, मुंबई।